मनपूर्वक नमस्कार। मी गणेश फरताडे। मित्रांनो, आपण पाहता रॉयल शेतकरी। तर मंडळी, तुम्ही बऱ्याचदा ऐकलं असेल की प्रकाश सापळा। तर मित्रांनो, ही एक भन्नाट संकल्पना आहे। अगदी 10-12 रुपयाच्या बल्बच्या सहाय्यानं तुम्ही जे काही 1 एकराचं नियंत्रण करू शकता। तर 1-2 जागेवरती जर तुम्ही असे प्रकाश सापळे लावले तर याचा तुम्हाला 100% फायदा होणार आहे। कारण की मित्रांनो, आपण रासायनिक कीटकनाशकांच्या माध्यमातून किडे मारतो, परंतु ते किडे नैसर्गिक पद्धतीनं किंवा एकदम सरळ साध्या सोप्या पद्धतीनं पिकाला काही नुकसान न होता किंवा आपल्या मातीलाही काही नुकसान न होता ते आपण मारू शकतो। तर तुम्ही इथं पाहू शकता की मित्रांनो, हे फुलकिडे जे आहेत आपल्या कापसामधले, तर ते ह्या प्रकाशाकडे अट्रॅक्ट होत आहेत। आता या ठिकाणी पिवळा रंग नाही आहे, कारण तो नव्हता आपल्याकडं। पण मित्रांनो, या ठिकाणी जर पिवळ्या रंगाचा एखादा कागद लावला तर त्यांना काय होतं, आणखीन जे काही कीड आहे तर ते पिवळ्या रंगाकडे आकर्षित होतात, आणि ते आकर्षित होऊन ते या प्रकाश इथं या ठिकाणी घोंगतात। आणि खाली आपण पाणी ठेवलं आहे, त्या पाण्यामध्ये राखेल किंवा मग तेल जरी टाकलं तरी चालतं। तर मित्रांनो, राखेल किंवा तेल टाकल्यानंतर हे किडे घोंगतात खाली पडतात, आणि पडल्यानंतर ते पाण्यात मरून जातात। तर मित्रांनो, याला प्रकाश सापळा असं म्हटलं जातं। तर याच्या सहाय्यानं कीड मारण्यासाठी फार महत्त्वाचा उपयोग होतो। आता तुम्ही इथं जवळ आहे तर इथं पाहू शकता पाण्यामध्ये मित्रांनो, हे फुलकिडे कशा पद्धतीनं ट्रॅप झालेत, अर्थात मेले आहेत, जे कापसामधले आहेत। तर असे 1 एकरामध्ये जर तुम्ही 2-4 लाईट जर लावल्या, अशा 10-12 रुपयाचे बल्ब, आणि त्याखाली खड्डा किंवा मग इतर कोणतीही गोष्ट जर खाणून अशा पद्धतीनं पाणी ठेवलं, तर मित्रांनो त्याचा नक्की 100% आपल्याला फायदा होऊ शकतो। आणि हे कायम स्वरूपासाठी आपल्याला हे कीड नियंत्रण करता येऊ शकतं। तुमचं कोणतंही पीक असो, त्यामध्ये जर अशा पद्धतीची कीड असेल तर ते प्रकाश सापळ्यानं नियंत्रणात आणता येऊ शकते। मित्रांनो, बरेच शेतकरी बांधव या संकल्पनेला वापरत नाहीत किंवा अनेकांना ही संकल्पनासुद्धा माहिती नाही, पण नक्की 100% शेतकरी बांधवांना फायदेशीर आणि 100% शेतकऱ्यांना सुरक्षित अशा पद्धतीचा हा एक प्रयोग आहे। मित्रांनो, नक्की तुमच्या शेतामध्ये ट्राय करा, जेणेकरून जर फुलकिड्याची मोठ्या प्रमाणात तुम्हाला समस्या जाणवत असेल तर मित्रांनो, हा एक लाईट ट्रॅप ज्याला आपण म्हणतो प्रकाश सापळा, तर मित्रांनो याचा चांगला फायदा आणि उपयोग होऊ शकतो। आपण या ठिकाणी टोपलं ठेवलं आहे, पण याच्याऐवजी तुम्ही एखादा खड्डा खांदू शकता, खड्ड्यामध्ये पाणी टाकून मग त्याला पिशवी वगैरे खड्ड्याच्या बाजूला लावून आणि त्याच्यामध्ये राखेल किंवा तेल टाकून तेसुद्धा ट्रॅप तशा पद्धतीनं सुद्धा तुम्हाला तयार करता येऊ शकतो, जेणेकरून ही सगळी कीड नियंत्रण व्यवस्थितरित्या होऊ शकते। मित्रांनो, हा एक छोटासा नवीन प्रयोग होता। जर तुम्ही आत्तापर्यंत करत नसाल तर नक्की एकदा रिझल्ट घेऊन बघा, आणि त्याचा चांगलाच फायदा शेतकरी बांधवांना होणार आहे। तर 100% तुमच्या शेतामध्ये हा प्रयोग एकदा करून पहा। माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, अशाच माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओसह, तोपर्यंत राम राम।